नमस्कार, आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आपण पाहत आहात तानाजी पाटील पिशवीकर हे संपूर्ण शैक्षणिक आणि अभ्यासपूर्ण यूट्यूब चॅनल। आज आपण ऐकणार आहोत ओंकार रौंदे या विद्यार्थ्याचे आकाशाला गवसणी घालणारे यश। आकाशाला गवसणी घालणारे उत्तुंग यश। सेंटरिंग कामगाराचा मुलगा आला केंद्रात अव्वल। ओंकारच्या यशाने विद्यालयाची उंचावली मान। माध्यमिक विद्यालय चित्तूर तर्फ मलकापूर या विद्यालयातील ओंकार रौंदे याने 96% गुण मिळवून बांबवडे केंद्रात प्रथम येण्याचा मान मिळविला आणि विद्यालयाची यशाची कमान उंचावत। असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे। या संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे खऱ्या अर्थाने ओंकारने हे उत्तुंग यश मिळावे। आमच्या विद्यालयाचा ओंकार हा विद्यार्थी तसा शांत, निरागस, सुस्वभावी मात्र हुशार, चपखल, शिष्यवृत्ती मिळविलेला खूपच गुणी आणि मन मिळावू अत्यंत हुशार मुलगा। ओंकारचे वडील सुनील दत्तात्रय रौंदे हे सेंटरिंग कामगार आहेत। घरची परिस्थिती बेताची। एका छोट्याशा घरात ओंकार आपल्या आई वडिलांसह व आजी आजोबासोबत राहतो। त्याला एक बहीण सुद्धा आहे। येथेच तो छोट्याशा घरात अभ्यास करत असतो। गरिबीचे चटके काय असतात हे त्याने जवळून पाहिले आहे आणि यातूनच त्याला आपण खूपच मेहनत घ्यायला हवी याची जाणीव झाली। त्यातूनच त्याच्या हुशारीने आकार घेतला। प्रचंड जिद्द, चिकाटी, नियमित अभ्यास आणि सराव या जोरावर त्याला आकाशाला गवस निघालणारे यश मिळविता आले। एका सेंटरिंग कामगाराच्या मुलाने 96% गुण मिळवून SSC परीक्षेत केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळविला। खडतर परिस्थितीवर मात करून उत्तुंग यश मिळविल्याने त्याच्यावर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे। ओंकारने पुढे इंजिनियर होण्याची इच्छा बोलून दाखवली असून त्याला त्याची परिस्थिती किती साथ देते हे त्याचे दैवच ठरते। त्याने मिळवलेल्या या यशामध्ये त्याच्या घरच्या सर्वांचाच हातभार असून विद्यालयाचे संस्थापक रामचंद्र कोकाटे, मुख्याध्यापिका राधिका पवार मॅडम, तसे शिक्षक तानाजी पाटील पिशवीकर, TC पाटील, बाबासाहेब कांबळे व प्रकाश कोकाटे कोजिमाचे संचालक, तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचे त्याने बोलून दाखविले। त्याच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद।